जतन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याचा प्रचारही करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि असं म्हटलं जातं की लहानपणापासून जर एखादी गोष्ट आपल्याला सांगितली गेली तर ती अंगवळणी पडते, तसेच मराठी भाषेचंही आहे. आणि तेच अंगवळणी करण्याचं काम ह्या मॅडम करत आहेत. आपण बघतोय की अभंग, संतवाणी, अनामवीरासारखे गायन गाणे या ठिकाणी सगळे हे केलेले आहे, लावलेले आहे. त्या गाण्यांचा खरं तर अर्थ त्या मुलांना आत्ता कळणार नाही, पण पुढे जाऊन ह्या सगळ्यांचा अर्थ त्या मुलांना कळेल. चौथीची असो, पाचवीच्या कविता असो, प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक शब्दांचा अर्थ त्यांना कळेल. आणि सहावीच्या जर पुस्तकां बघितलं आपण तर माय मराठी ही एक स्पेशल कविता आहे. सहावीच्या पुस्तकात माय मराठी ही स्पेशल कविता आहे आणि त्याच कवितेचं छानसं मुलांच्या स्वतःच्या हातांनी लिहिलेलं असं एक चित्र इथे लावलेलं आहे. आणि हे खरंच मराठी दालनात काही खेळ आहे. मराठी भाषा शिकलं पाहिजे, मराठी भाषेला प्रतिशब्द मिळाले पाहिजे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं इथे खेळही रचले गेले आहेत. सोबतच माझ्यासोबत काही हस्तलिखित आहे मंगेश पाडगावकरांनी. कुठल्याही लेखकाचं आपण एखादं हे वाचतो, कविता वगैरे पुस्तकं वाचतो, पण त्या लेखकांबद्दल आपल्याला माहिती नसतं. अवांतर वाचन वाढावं पुस्तकांचं मुलांचं, त्यासाठी अशा हस्तलिखिता तयार केल्या आहेत या मराठी दालनात. मंगेश पाडगावकरांची हस्तलिखिता आहे माझ्या हातात, एक मिनटं. त्यात वेगवेगळ्या पद्धतीने हाताने लिहून, काही मुलांनी हाताने लिहून किंवा त्या लेखकांबद्दलची अधिक माहिती त्या पुस्तकांमध्ये दिली आहे. आणि हे जर याच वयात पुस्तक मुलांच्या अंगवळणी पडलं किंवा मुलांनी या वयात जर ते वाचन केलं तर हे खरंच मराठी मुलं आणि मराठी भाषा खरंच पुढे जाईल. खरं तर हा वर्ग रिकामा होता. या वर्गामध्ये बराच पसारा पडलेला होता, बेंच आणून ठेवले होते. माझा बाजूचा वर्ग होता आणि त्यावेळी मला असं वाटलं की अरे शेजारी वर्ग जर आडगळीचा आहे तर आपण तिथे काहीतरी वेगळा एक उपक्रम राबवूया. म्हणून मी सुरुवातीला माझ्या वर्गातल्या मुलांना घेऊन या ठिकाणी आले, वर्ग स्वच्छ केला, खुर्च्या मांडून ठेवल्या आणि फक्त वाचन म्हणून मुलांना गोष्टीची पुस्तकं दिली की आणि मुलांनी तासभर ती वाचायची वर्गामध्ये जाऊन त्याच्यावर लेखन करायचं की मी काय वाचलो. आणि त्यानंतर मला असं सुचत गेलं की मी या वर्गाचा आणखीन वेगळा उपक्रम एक वेगळा करू शकते. मग मी मराठी साहित्यिकांची जी साहित्य आहे, जी पुस्तकं आहेत ती संकलित केली, त्यांच्या कविता संकलित केल्या आणि माझ्या वर्गातील एक विद्यार्थी आणि त्याचे पालक ह्या दोघांना बरोबरीनं घेऊन सगळ्या कविता पहिली ते आठवीपर्यंतच्या सगळ्या कविता तक्त्यावर मोठ्या अक्षरात लिहून काढल्या. त्यावर चित्रसुद्धा मुलांनी काढलेली आहे. त्यामुळे मराठी दालन हे केवळ शिक्षकाचं नाही तर त्यासोबत विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांनीच बनवलेलं हे स्वतः केलेलं मराठी दालन आहे आणि म्हणून त्याला मायबोली, जे माय जी असते, जी आई सगळ्यात जवळची असते, तशी मराठी भाषा मायेसारखीच आहे म्हणून त्याला मायबोली हे नाव दिलं.